सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार। तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आज गुरुवार आहे, गुरुवारचं माझं रुटीन। तर गुरुवारचं स्वामींचे गुरुवार करायचे आहेत, पण पुढच्या गुरुवारपासून स्वामींचे गुरुवार मी करणार आहे। 11 गुरुवार स्वामींचे पुढच्या गुरुवारपासून करणार आहे। तसं तर मला मार्गशीर्षच्या एंडिंगपासूनच करायचे होते, कारण महालक्ष्मीचे गुरुवार संपत होते आणि स्वामींचे चालू होते, असं झालं असतं। पण तसं हो, आमच्याकडं सुतक होतं, त्याच्यामुळं आम्हाला ते गुरुवार करायला येत नव्हते। त्याच्यामुळं मी आता ठरवले की पुढच्या गुरुवारपासून स्वामींचे 11 गुरुवार चालू करायचे आहेत मला। आणि त्या गुरुवारी बहुतेक असं पण होऊ शकतं, कारण अक्कलकोटला पण जाणार आहे, कारण आता ह्याच गुरुवारी जायचं होतं, पण प्रॉब्लेम आला थोडासा म्हणून कॅन्सल झालं। आणि आता बघू, रविवारी किंवा गुरुवारी ह्या दोन्ही वारांपैकी एका वारी आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत। तर बघू, पहिल्या गुरुवारी जाता आलं तर खूपच चांगलं, म्हणजे आता येणारा गुरुवार जो आहे तो गुरुवार, कारण तिथूनच मी गुरुवार करणार आहे 11। आणि त्यानंतर त्या दिवशी जर जाणं झालं तर खूपच उत्तम, कारण खूप दिवस झाले, ओढ लागली, दिवस झालं ना की इतकं जाऊ वाटतं अक्कलकोटला किंवा। तर आता जायचं आहे, तर बघू आता ह्या आठवड्यात तर फिक्स ठरलेलं आहे अक्कलकोटला जाणार आहे, म्हटलं की जाणार आहे। तर तोसुद्धा तुमच्याशी व्हिडिओ मी म्हणजे शेअर करेनच, अक्कलकोटचं दर्शन माझ्या सर्व स्वामी भक्तांना देणंच, आणि छान असं दर्शन मला पण घ्यायची ओढ खूप लागली, खूप दिवस झाले। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आमच्या इकडे फेरीवाले खूप येतात, त्याच्यामुळं काही ना काही आवाज खूप येतो, त्याच्यामुळे व्हिडिओला इथं थांबवते। तर इकडे झालेला आहे माझा स्वयंपाक। स्वयंपाक काय केलेला आहे, मटकीची भाजी आणि चपात्या केलेल्या आहेत। चपात्या आता मोजून 6 चपात्या केलेल्या आहेत, कारण आम्ही दोघी आणि दुपारी हे येतात, त्यानंतर त्यांचा नाश्ता झालेला आहे, म्हणजे चपाती भाजीचा नाश्ता करून गेले ते। आता वाजलेले आहेत 8:30 आणि ते जेवण करून निघालेले आहेत। रोजचं 8:30 ते घराच्या बाहेर पडतात, कधीतरीच एक अर्ध्या वेळेसच उशीर होतो, किंवा 8:30 गेले तर 10:30 परत येतात। 8:30 जर जेवण करून नाही गेले तर 10 वगैरे, 9:30 वगैरे येतात नाश्ता करायला, स्वयंपाक झालेला नसेल तर। पण शक्यतो ते जेवण करूनच जातात। आणि त्यानंतर इथं चालू आहे आमचं बोलणं, कारण हे जे झाड आहे शिवरीचं, त्या झाडामुळे माझे जेवढे लावलेले झाडं आहेत कुंड्यांमध्ये, सगळ्या कुंड्यांमधल्या झाडाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे ते बघत होते की हे झाड कशा प्रकारे आपल्याला तोडायचं आहे, कारण इथं झाड तर तोडायचं आहे, पण लाईटीचं कनेक्शन इथूनच आहे, त्याच्यामुळे अगोदर लाईटीचं कनेक्शन जो आहे तो काढून ठेवावं लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला हे झाड तोडायला लागेल। तर बघा, दारामध्ये झाडं लावतात कशाची, नारळाची लावतात, फुलांची लावतात, तर ह्या लोकांनी लावलेलं आहे शिवरीचं झाड। आणि त्या झाडावरचे सगळे किडे जे आहेत ते ह्या गुलाबाच्या झाडावरती पडलेले आहेत, तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यामुळे एवढ्या कळ्या येऊनसुद्धा हे कळ्या उमल्याना झाल्यात, तोडून टाकाव्या अशा झाल्यात। तर पाहू शकता तुम्ही, बघा किती किडे एका कळीवरती बसलेले आहेत। हे गुलाबाचे झाड ज्यावेळेस आम्ही तिकडं होतो त्यावेळेस त्याला एवढी फुलं लागायची, इथं आलं तसं फुलं कळ्या तर लागतात, पण ह्या कळ्या ज्या आहेत ते सगळे किडे खाऊन घेतात। बघा किती किडे बसलेले आहेत त्याच्यावरती, काय करावं ह्याला काय उपायच कळणार नाही। ते झाड तर तोडून टाकायचं आणि त्याचबरोबर कडीपत्त्याचं झाड आहे त्यातलं छोटंसं ठेवणार, बाकीचं सगळं तोडून टाकणार आहे, कारण ह्या झाडाने माझ्या फुलांच्या झाडांचं सगळं नुकसान केलं। प्रत्येक झाडावर एवढे किडे बसतात ना की वास, नको नको झाले ह्या किड्यांना। तर बघू शकता किचनवरती किती राळा पडल्या, आता किचन आवरायचं मला, स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर किचन धुवून घेते। स्वयंपाक झाला की माझं काम बऱ्यापैकी झाल्यासारखं वाटतं, आणि स्वयंपाक झाल्यानंतर भांडे आहेत, किचन आहे, आणि त्यानंतर फरशा पुसायच्या आहेत, कपडे धुवायचे आहेत, पण स्वयंपाक झाला की अगदी सकाळी लवकर छान वाटतं। तर बघा इकडे माझं चालू आहे आता किचन ओटा धुवायचा, कारण ओटा धुवून घेतला की म्हणजे भांडे घासायला बरं पडतं, किचन ओटा आवरला की फरशा पुसायला बरं पडतात। कारण काय होतं, अगोदर जर फरशा पुसल्या तर फरशी ओली होते, त्याच्यामुळे किचन शक्यतो मी शेवटी पुसते,
आणि सकाळी सकाळी जर लवकर स्वयंपाक करायच्या अगोदर जर फरशा पुसल्या तर किचनमधलं काम झाल्यानंतर पुन्हा एकदा मी फरशी पुसून घेत असते किचनची फक्त. बाकीचे हॉलची बेडरूमची फरशी सकाळी लवकरच पुसलेली असते. किचनसुद्धा रोज पुसलेलं असतं सकाळी, पण आज फरशा महाग राहिल्यात कारण आज स्वयंपाक अगोदर केला. तर 8:30 स्वयंपाक केला, हे जेवण करून गेले आणि त्यानंतर माझं चालू आहे आता माझं किचन आवरायचं. किचन आवरून झालं की त्यानंतर सगळ्या घरातल्या फरशा पुसून घ्यायच्या, कारण आज फरशा राहिलेल्या आहेत पाठीमागं. तर पाहू शकता तुम्ही माझं असं मस्त किचन. आणि बघा, घराला चकाचक आरशासारखं ठेवणं हे प्रत्येक बाईला आवडतं. माझं तर घर, मी घराबाबतीत जास्त ही असते, पॉझिटिव्ह असते. मला स्वतःला एवढं राहायला आवडत नाही, एवढं मी छान घर ठेवते. आणि मला घर नीटनेटकं ठेवायला, जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवायला खूप आवडतात. आणि स्वच्छता हा माझा सगळ्यात आवडीचा ही आहे, त्याच्यामुळे स्वच्छता ही मला सगळ्यात अगोदर करायला आवडते. भांडे असो किंवा महिन्याचे महिन्याचे भांडे असो किंवा घर स्वच्छ क्लीन करणं असो, हा मला माझ्या सर्वात आवडीचा हे आहे. त्याच्यामुळे बघा, आणि घर स्वच्छ ठेवलं घरामध्ये प्रसन्न वाटतं. आणि जिथे म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, त्याच्यामुळे आपण जेवढी स्वच्छता घरामध्ये ठेवू तिथंच लक्ष्मीचा वास असतो. त्याच्यामुळे घर अगदी स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने ठेवणं हे प्रत्येक बाईला जमलं पाहिजे. तर बघा, तुम्ही पाहू शकता माझा किचन स्वच्छ असा आवरून झालेला आहे आणि जिथल्या तिथं सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि दुधाची पातेली जी आहेत ती माझी वरतीच असतात. फ्रीजमध्ये मी दूध ठेवत नाही, कारण काय होतं, फ्रीजमध्ये जर दूध ठेवलं तर चहा चांगला लागत नाही, त्याच्यामुळे माझे दूध नेहमी तापत असते आणि वरतीच ठेवत असते. तर झालेलं आहे आता फरशा पुसायचं काम चालू. तर रोजच्या रोज ह्या खिडक्या पुसून घेतल्या तर ह्याच्यावरची धूळ रोजच्या रोज निघते, नसेल तर ह्याच्यावर खूप धूळ साठते. त्याच्यामुळे हा टिपवाय आणि खिडक्या ज्या आहेत त्या रोजच्या रोज पुसून घ्याव्या लागतात. खिडक्या रोज नाही पुसत, पण खिडक्यांचं जे मार्बल आहे ते रोजच्या रोज पुसते. आणि ही टिपवायची काच, टिपवायची काचेवरती सुद्धा खूप धूळ बसते, घर अगदी रोडला आहे त्याच्यामुळे. तर हा टिपवाय स्वच्छ असा क्लीन करून घेतला की बघा रोजच्या रोज छान वाटतं. तसंही ह्याच्यावरती कोण बसत नाही, तर नाश्ता वगैरे कोण करत नाही सोफ्यावर बसून जास्त, त्याच्यामुळे चिकट वगैरे अजिबात नसतो, पण धूळ असते. त्याच्यामुळे फरशी पुसायच्या अगोदर फक्त कापड मारलं तर चकाचक आणि क्लीन दिसतो. तर इकडे चालू आहे माझी हॉलची फरशी पुसायला. बाकीच्या फरशा अगोदर पुसायच्या राहिल्यात. सर्वात अगोदर मी हॉल पुसते, त्यानंतर बेडरूम पुसते आणि परत पाणी घेते बदलून, आणि किचन आणि दुकान पुसत असते. आणि मधला पॅशेज जो आहे बघू शकताय, फरशी पुसल्यानंतर टिपवाय पुसल्यानंतर घराला किती चकाकी आली, घर अगदी आरशासारखं चमकायला लागलेलं आहे. तर बघा, रोजच्या रोज जर अशी पुसपास केली, स्वच्छ ठेवलं, तर घर छान वाटतं आणि घरामध्ये इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं की बस. तर बघा, झालेलं आहे माझी फरशी, हॉलची फरशी पुसून. आणि हॉलची फरशी पुसल्यानंतर घरामध्ये किती पॉझिटिव्ह आणि छान वाटतंय बघा. तर बघा, इकडे आलेले आहे वरती मी टेरेसला, कपडे वाळू घालायला आणि शेंगदाणेसुद्धा वाळू घातले. कारण काय झालं, कपडे वाळू घालायला आले की दोन्ही कामं एकदम होतात. कुठलंही काम करायचं असेल वर खाली करायला नको वाटतं, त्याच्यामुळे डबल डबल येण्याऐवजी एकदाच काही काम असेल तर वरती येते मी टेरेसला. आणि शेंगदाणे एवढे ओले होते ह्यावेळेसचे शेंगदाणे, काल बाजार होता, काल डीमार्टला पण गेले होते, थोडंसं साहित्य राहिलं होतं आणायचं. किराणा भरलेला अगोदरचाच आहे, कारण किराणा ज्यावेळेस भरला होता वास्तुक्षयंतीच्या वेळेस, त्याच्यामुळे आणखीन आहे, त्याच्यामुळे किराणा भरला नाही, पण शेंगदाणे संपले होते म्हणून शेंगदाणे आणले. तर बघा, हे पाहू शकता तुम्ही जे झाड बघताय ना शिवरीचं, त्या झाडामुळेच सगळे किडे जे आहेत ते सगळीकडे पडलेले आहेत माझ्या झाडावरती. आणि हे झाड मला कधी तोडून टाकते असं झालं, मला वैताग आला ह्या झाडाचा. घराच्या आजूबाजूला फुलांची फळांची झाडं असले की फ्रेश वाटतं. सगळ्यांच्या दारामध्ये नारळ आहेत, आंबे आहेत, आणि आमच्या दारामध्ये लावलेलं आहे शिवरीचं झाड. शेंगदाणे वाळू घातले, कपडे वाळू घातले, शेंगदाणे एवढे ओले होते ना वेळेस, लय ओले आले होते शेंगदाणे. काल आठवडी बाजार होता, त्यात बाजारला गेल्यावर डीमार्टला पण गेले होते आणि थोडंफार हे पण आणलं होतं. वास्तुक्षांतीच्या वेळेस, पूजेच्या वेळेस किराणा भरलेला आहे, त्यावेळेसचा किराणा आणखी नाही, फक्त शेंगदाणे राहिले संपले होते म्हणून शेंगदाणे भरलेत. बघा तुम्ही शेंगदाणे कसले आले, तो लेवलले आहेत.
एवढे वल्ले शेंगदाणे आलेत ना की बस, आणि बरंच हे पण आहे, त्याच्यामुळे म्हणलं जरा उन्हाला घालावं. आणि आज चांगलं ऊन कडे कडक कडक ऊन पडलं आहे. चला तर मग आता वेळ आलेली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.